मान्यवर डायरेक्टर प्राचार्य आदरणीय शिक्षक वृंद उपस्थित सर्व पालक वर्ग व माझ्या सर्व विद्यार्थी मैत्रिणी आपण वयाने कितीही मोठे झालो किंवा मानाने कितीही मोठे झालो तरी काही ठिकाणं अशी असतात की जिथं आपल्याला कायम लहानच राहावं वाटतं आणि अशा ज्या जागा आहेत त्यातली एक म्हणजे आपली शाळा आणि तिथले आपले शिक्षक. तर आज या माझ्या शाळेमध्ये मला एवढ्या सन्मानाने आमंत्रित करण्यात आलं हा खरं तर मी माझा बहुमान समजते. आज 15 वर्षांनंतर इथं उभं राहून मला अतिशय आनंद होतोय. शाळेत असताना याच स्टेजवर अनेक बक्षिसं घेतलेली आहेत, खूप सगळ्या वार्षिक स्नेहसंमेलनांमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि या सगळ्या आठवणींनी आज मला खरंच खूप भरून आलं. मला आजही आठवतोय तो दिवस जेव्हा 1998 साली मी 4th वर्गात प्रवेश घेतला आणि या प्रांगणात प्रथम आले होते. इथलं एवढी भव्य दिव्य शाळा, इथलं नवीन वाटणारं वातावरण हे सगळं बघून थोडीशी घाबरलेली बावरलेली अशी मी आणि त्यानंतर माझ्या आयुष्यातलं जवळजवळ 1 दशक इथं घालवल्यानंतर 2007 साली 12वी उत्तीर्ण होऊन जेव्हा मी इथून बाहेर पडले तेव्हा माझ्या हाती खूप मोठी शिदोरी होती. या शाळेनं मला काय दिलं होतं, त्या शिदोरीमध्ये काय काय होतं, ते आपल्याला नेमकं कुठं कुठं घेऊन जाणार, आयुष्यात नेमकं कुठं ते आपल्याला उपयोगी पडणार याची काहीच कल्पना त्यावेळी मला नव्हती. आज 15 वर्षांनंतर जर मागे वळून बघितलं तर असं लक्षात येतं की आज मी जी काही आहे ती केवळ प्रवरा कन्या विद्या मंदिर या माझ्या शाळेमुळे आणि येथील शिक्षकांमुळेच. माझं व्यक्तिमत्व घडवण्यात या शाळेचे आणि येथील शिक्षकांचे माझ्यावर अनंत उपकार आहे की जे मी कधीच विसरू शकणार नाही. त्यावेळी कदाचित मी थँक्यू म्हटलं नसेल पण आज या संधीचा लाभ घेत मी माझ्या या शाळेत सर्व गुरुवर्यांना नमन करू इच्छिते. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर उन्मिलितम येन तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या अमृत तुल्य ज्ञान तुषारांनी आत्ताच्या शिष्य दशेतील भविष्याची जमीन सिंचित करून त्यातील विविधांगी कलागुणरूपी वृक्षाचे पोषण करून आपल्या सशस्त्र सूर्यासम ज्ञान तेजाने आम्हा मूर्त स्वरूप देहांमध्ये नखशिकांत चैतन्य भरून तेजाने ज्ञानाने तेजोमय करून आम्हा सर्वांना खऱ्या अर्थी मनुष्य बनविणाऱ्या येथील प्रत्येक पराशक्ती गुरु परमेश्वराला माझा प्रणाम स्वीकार्य असो. आदरणीय पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी आपल्या परिसरामध्ये शिक्षणाचं छोटंसं रोपटं लावलं आणि आज त्याचा महान वटवृक्ष झालेला आपल्या समोर आहे. एक विद्यार्थी या नात्याने मी त्यांचे आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांचे सदैव ऋणी राहील, कारण लोणी प्रवरा नगरसारख्या या छोट्याशा खेड्यामध्ये मुलांना इतकं उच्च दर्जाचं शिक्षण इथं उपलब्ध करून दिलं, सर्वांगीण प्रगती होईल असे अनेक उपक्रम इथे राबवले जातात. त्या संधीचा वेगवेगळ्या संधींचा इथं संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि विद्यार्थिनी देखील त्या संधींचा यथोचित लाभ घेताना दिसत आहेत. शाळेच्या फेसबुक पेजवरून कळतं की या प्रवरेच्या कन्या स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये अक्षरशः अरबी समुद्रामध्ये उडी घेत पोहत असताना दिसतात तर कधी आकाशवाणीवर समूह गायन करताना दिसतात. आत्ताच नुकत्याच झालेल्या फुटबॉल मॅचेसमध्ये देखील राज्यस्तरापर्यंत मजल मारणं या सगळ्या अतिशय अभिमानाच्या गोष्टी आहेत. लहानपणी जेव्हा वर्गात विचारलं जायचं की तुम्हाला मोठेपणी मोठं होऊन काय व्हायचंय, त्यावेळी खूप वेगवेगळी आणि अतिशय गमतीदार अशी उत्तरं ऐकायला मिळायची. कुणाला पायलट व्हायचं असायचं, कुणाला ॲस्ट्रॉनॉट व्हायचं असायचं, कुणाला पोलीस कलेक्टर आय पी एस ऑफिसर व्हायचं असायचं, तर कुणाला भारताचं पंतप्रधान.
आणि हे उत्तर दर 2-3 वर्षांनी बदलत जायचं. आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे, आपल्या आजूबाजूची जी माणसं आहेत, ती आपल्याला प्रेरित करत असतात. आपल्या जीवनातील खूप मोठा जो कालावधी आहे तो आपण आपल्या शाळेत घालवतो. त्यामुळे येथील शिक्षकांचा ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचा खूप मोठा प्रभाव आपल्यावर पडत असतो. मला आठवतंय जेव्हा देशमुख मॅडम आम्हाला विज्ञान शिकवायच्या, तेव्हा ते छोटे छोटे विज्ञानाचे प्रयोग इतकं इन्वॉल्व होऊन अगदी आवडीने शिकवायच्या की तेव्हा मला वाटलं की आपण मोठं होऊन सायंटिस्ट व्हायचं आणि असेच विज्ञानामध्ये खूप शोध लावायचे. त्यानंतर संस्कृत माझा अतिशय आवडीचा विषय. संस्कृत सारखा क्लिष्ट विषय सातपुते मॅडम इतक्या सहजतेने अगदी सोपा करून शिकवायच्या की तेव्हा मला संस्कृतचं टीचर व्हायचं होतं आणि 10वीच्या टीचर्स डेला मी संस्कृतच शिकवलं होतं. सरोदे मॅडम जेव्हा PKVM मध्ये बदली होऊन आल्या तेव्हा आम्ही 8वीला होतो, तेव्हा त्या आम्हाला इतिहास शिकवायला होत्या. इतिहासासारखा थेरॉटिकल कंटाळवाणा विषय माझ्या काही जास्त आवडीचा नव्हता, पण सरोदे मॅडमने जेव्हा एकदाही पुस्तकात न डोकावता भारताचा इतिहास गोष्टीच्या रूपाने आम्हाला शिकवला तेव्हा मी ठरवलं जर आपण टीचर झालो तर असं शिकवायचं. एकदाही पुस्तकात न डोकावता आणि विद्यार्थ्यांना कंटाळा येऊ न देता. 10वीला असताना लबडे सर आणि कुंकर मॅडम बीजगणित भूमिती शिकवायला होते. त्यांनी ते इतकं छान शिकवलं की मला गणित विषय हा खूप आवडायला लागला. अवघड वाटण्याऐवजी मी गणित एन्जॉय करू लागले. खूप वेगळ्या वेगळ्या स्पर्धा शाळेत व्हायच्या, खूप बक्षिसं मिळायची. त्या स्पर्धांमुळं एक वेगळंच मोटिवेशन मिळायचं. आपल्या दूरदर्शनवरती प्रदीप भिडेंसारखं जे निवेदन करतात प्रदीप भिडे, त्यांच्यासारखा आवाज असणारे सोनार सर जेव्हा प्रश्नमंजुषा स्पर्धा घ्यायचे ती मला अजूनही आठवते. तर असं करत करत आम्ही 11वीला गेलो तेव्हा मॅथ शिकवायला आम्हाला कुदळे सर होते. 11वीच्या सुरुवातीलाच कुदळे सरांनी भविष्यवाणी केली की मला मॅथ्समध्ये 12वीच्या बोर्डात किती मार्क्स पडणार आहेत. सर मला म्हणाले की 12वीच्या बोर्डात तुला गणितात 100 पैकी 96 मार्क्स पडणार आहेत. ते ऐकून मला थोडंसं हसू आलं. मी मनात म्हटलं की सरांनी आपल्याकडून थोडीशी जास्तच अपेक्षा ठेवलेली दिसते. जेव्हा 12वीचा रिझल्ट लागला आणि मी रिझल्ट घ्यायला शाळेत आले तेव्हा मला बघून सर काही जास्त खुश नव्हते. मला 96 ऐवजी 94 मार्क्स पडलेले होते. त्यावेळी सरांच्या चेहऱ्यावरची जी ती नाराजी होती ती मला अजूनही आठवते. ते 94 मार्क्स माझ्यासाठी खूप होते. पण आपल्या ज्या कपॅबिलिटीज आहेत आपण काय काय करू शकतो कधी कधी त्याची कल्पना आपल्या स्वतःलाही नसते. आपल्यापेक्षा आपल्या आईवडिलांपेक्षाही आपल्याला जास्त ओळखणारे हे आपले शिक्षक असतात. त्यामुळं गणितात कमी पडलेले ते जे 2 मार्क्स आहेत ते मला अजूनही आयुष्यात कुठेतरी थोडेसे जास्त प्रयत्न करण्याची प्रेरणा देतात. 12वीला असताना मी ठरवलं की आपण इंजिनिअरिंगला जायचं. बी कंप्लीट झालं. त्यानंतर पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये मला जॉब लागला. थोडे दिवस मी जॉब केला. माझे वडील म्हणायचे की मुलांनी खूप शिकलं पाहिजे, उच्च विद्या विभूषित असलं पाहिजे. त्यामुळे मी त्यानंतर ME ला ॲडमिशन घेतलं. ME चालू असतानाच लग्न झालं. त्यानंतर मला एका नवीनच क्षेत्राची माहिती मिळाली आणि ते क्षेत्र होतं ट्रॅव्हल टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट. टुरिझम म्हणजे पर्यटन. ज्या ज्या लोकांना फिरायला जायचं असतं त्या लोकांना हव्या त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणारी ही एक सर्व्हिस इंडस्ट्री आहे. तर या ट्रॅव्हल टुरिझम फील्डबद्दलची माझी क्युरियॉसिटी दिवसेंदिवस वाढत गेली. मी बरेच टुरिझम एक्सपो अटेंड केले. या क्षेत्राचा आवाका प्रचंड मोठा असल्याचं माझ्या लक्षात आलं. रिसर्च केल्यानंतर लक्षात आलं की 2016 आकडेवारीनुसार ग्लोबल GDP 10.2% GDP हा एकट्या टुरिझम इंडस्ट्रीने जनरेट केलेला आहे. वर्ल्ड वाईड 292 मिलियन जॉब्स या इंडस्ट्रीने जनरेट केलेले आहेत. भारतात देखील 37 मिलियन जॉब्स म्हणजे 3.7 करोड लोक या क्षेत्रामध्ये काम करतात. म्हणजे एकूण एम्प्लॉयमेंटच्या 100 पैकी 8 लोक या क्षेत्रामध्ये काम करत आहेत.
आणि ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत जाणारी आहे, कारण भारत सरकारने देखील टुरिझम क्षेत्रामध्ये आता वेगवेगळे उपक्रम हाती घेतलेले आहेत. याचं रिसेंट जे एक्झाम्पल आहे ते गुजरातमध्ये झालेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच असलेला 182 मीटरचा पुतळा, स्टॅच्यू ऑफ युनिटी. जगाच्या पाठीवर भारत हा असा एकमेव देश आहे की जो भिन्न प्रकारच्या नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे. इथं हिमालय आहे, बर्फ आहे, वाळवंट आहे, समुद्रकिनारा आहे. अंदमान लक्षद्वीप सारख्या बेटांवर अगदी ऑस्ट्रेलियामध्ये असतात तसे नितांत सुंदर नितळ बीचेस आहेत. त्यामुळे जर योग्यरीत्या टुरिझम प्रमोट केलं तर जगात 7व्या क्रमांकावर असलेलं भारताचं ट्रॅव्हल अँड टुरिझम क्षेत्र हे टॉप 3 मध्ये येऊ शकतं. व्हाय पीपल ट्रॅव्हल? ट्रॅव्हलिंग इज द की टू मेंटेनिंग अ बॅलन्स लाईफस्टाईल. आम्हालाही फिरण्याची आवड होती. ट्रॅव्हल जर ही आपली पॅशन आहे आणि आपल्या पॅशनलाच जर आपल्याला करिअर बनवता आलं तर याहून सुंदर काही असणार नाही. त्यामुळे आपण देखील या क्षेत्रामध्ये उतरायचं असं ठरवलं. त्यामुळे माझी जेव्हा स्वतःची टूर कंपनी चालू करण्याची इच्छा झाली, ॲट दॅट टाईम आय डिस्कस बिझनेस आयडियाज अँड ओवरऑल बिझनेस प्रपोजल विथ माय हजबंड अँड ही ऑल्सो कन्व्हिन्स्ड विथ द सेम. माझे हजबंड मोहन यांनी देखील मला साथ दिली. मग एक वर्षभर या बिझनेससाठी लागणारी सर्व तयारी करून अगदी पूर्ण तयारीनिशी आम्ही 1 मे 2017 साली फिरिया.com याची स्थापना केली. पुण्यामध्ये एका छोट्याशा ऑफिसमधून आम्ही हे बिझनेस व्हेंचर स्टार्ट केलं. आज 2022 अखेर 5 वर्षांमध्ये फिरिया.comने डोमेस्टिक ट्रॅव्हलमध्ये भारतातील अनेक डेस्टिनेशन्सला आणि इंटरनॅशनल ट्रॅव्हलमध्ये जगातल्या 14 ते 15 कंट्रीजला मिळून एकूण 10,000 अधिक लोकांना यशस्वीरित्या पर्यटन घडवून आणलं. अतिशय चांगला रिस्पॉन्स आम्हाला या 5 वर्षांत मिळाला. हे सगळं जे घडलं ते फक्त आम्ही दोघांनीच केलं का? तर नाही. यामागे हे सगळं स्मूथली ऑपरेट होण्यासाठी फिरिया.comची एक टीम कार्यरत आहे. अलीकडेच फिरिया.comच्या नवीन ब्रांचेस ओपन केल्या. भारतातली जी प्रमुख शहरं आहेत जसे की मुंबई, नाशिक, औरंगाबाद, रत्नागिरी, बेळगाव, अशा ठिकाणाहून एक एक दोन दोन जण ॲफिलिएटेड ट्रॅव्हल कोऑर्डिनेटर म्हणून आमच्यासोबत काम करत आहे. असा 25 ते 30 लोकांचा परिवार घेऊन आम्ही पुढे वाटचाल करत आहोत. हे सगळं जे साध्य झालं ते इतकं सोपं होतं का? तर निश्चितच नाही. या प्रवासामध्ये आम्हाला खूप अडचणी आल्या, रोज नवीन नवीन चॅलेंजेस आले, पुढच्या क्षणी काय होईल हे माहीत नसायचं. पण ही एक कॅल्क्युलेटेड रिस्क होती, मीन्स अ रिस्क दॅट यू कन्सिडर वर्थ टेकिंग बिकॉज ऑफ द रिझल्ट. इफ इट इज सक्सेसफुल विल बी द बेस्ट आउटकम. म्हणजे जर सक्सेसफुल झालं तर प्रॉफिट हा मल्टीफोल्ड पण असू शकतो आणि नाही झालं तर लॉसमध्ये पण जाऊ शकतो. एक छोटीशी चूक देखील केवढ्या अडचणीत आणू शकते याचा अनुभव आम्हाला आमच्या पहिल्याच इंटरनॅशनल टूरला आला. इंटरनॅशनल टूर करायचं ठरवलं तेव्हा दुबईपासून सुरुवात केली. बघता बघता 50 लोकांचा ग्रुप झाला. आम्ही हजबंड वाईफ दोघेही त्या ग्रुपसोबत जायला निघालो. मुंबई एअरपोर्टवरून दुबईची 4:00 फ्लाईट होती. आम्ही एअरपोर्टला गेलो, सगळ्या लोकांचं चेकिंग अँड बोर्डिंग करून दिलं आणि सगळ्यात शेवटी आम्ही दोघांनी आमचे पासपोर्ट आणि व्हिजा एअरलाईन काउंटरला जमा केले. माझाही बोर्डिंग पास मला मिळाला. त्यानंतर ती एअरलाईनची जी स्टाफ मेंबर होती ती माझे हजबंड मोहन यांना म्हणाली, सॉरी सर, यू कॅनॉट गो. ऐकण्यात गडबड तर झाली नाही ना, म्हणून आम्ही परत विचारलं तर पुन्हा ती तेच म्हणाली, सॉरी सर, यू कांट गो. गडबड अशी झालेली होती की व्हिजावरती जो पासपोर्ट नंबर असतो, जसा आपला आधार कार्डचा नंबर असतो,
तसा पासपोर्टचा एक नंबर असतो तो त्या विजावरती टाकण्यात थोडीशी चूक झालेली होती. एस ऐवजी पी टाईप झालेला होता आणि त्यामुळे आम्हाला काही पुढे जाता येणार नव्हतं. आपल्या पर्यटकांचे पासपोर्ट आणि विजा आम्ही पुन्हा पुन्हा बारकाईने चेक केले होते पण स्वतःचा मात्र चेक करण्यात चूक राहून गेली होती. त्या एअरलाईन स्टाफ मेंबरला आम्ही रिक्वेस्ट केली, तिला आम्ही सांगितलं की प्रश्न फक्त आमचा नाही आहे तर आत्ताच बोर्डिंग करून दिलेल्या या 50 सिटीजन्स सिनियर सिटीजन्सचा आहे. त्या लोकांमध्ये अगदी वयोवृद्ध मंडळी होती, 88 वर्षांपर्यंतचे पण आजोबा त्यामध्ये होते. आमच्या भरोशावर पहिल्यांदा दुबईला चाललेली ही मंडळी होती. आम्हाला काहीही करून जावं लागेल आम्ही तिला रिक्वेस्ट केली. त्यानंतर तिने तिच्या सिनियर ऑफिसरला बोलावलं. ते सिनियर ऑफिसर म्हणाले, तुम्ही दुबईमध्ये विजा ऑफिसला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा विजा करेक्ट करून घ्या, अजूनही थोडासा वेळ तुमच्याकडे आहे. दुबईमध्ये कॉन्टॅक्ट केल्यानंतर असं समजलं, तिथले मॅनेजर म्हणाले, पासपोर्ट नंबर हा इंग्रजीमध्ये जरी चुकलेला आहे तरी अरबी भाषेमध्ये तो बरोबर आहे, तुम्ही बिनधास्त या, तुम्हाला दुबई एअरपोर्टवरती काहीही अडचण येणार नाही. हे आम्ही मुंबई एअरपोर्टच्या ऑफिसर्सला सांगितलं पण ते म्हणाले, आम्हाला अरबी समजत नाही त्यामुळे आम्ही काही तुम्हाला जाण्याची परमिशन देऊ शकत नाही. विजा ऑफिस सकाळी 9 उघडणार होतं. इकडे ही 50 लोक आमच्याकडे प्रश्नचिन्हाने बघत होती की यांना का वेळ लागतो. ज्यांच्या भरोशावर आपण दुबईला निघालोय तेच जर येऊ शकत नाही असं कळलं असतं तर त्यातून अर्ध्याहून अधिक मंडळी एअरपोर्टवरूनच घरी आली असती. विचार करायला अजिबात वेळ नव्हता. त्या क्षणी डिसिजन घेतला की तो ग्रुप मी एकटीने लीड करायचा. दुबईला मीही पहिल्यांदाच जात होते. फिरिया .com ची ती पहिली इंटरनॅशनल टूर होती. ग्रुपचे जेवढे काही डॉक्युमेंट्स होते, करन्सी होती, लाखो रुपये होते, ते सगळे मी माझ्याकडे घेतले. सगळं बॅगमध्ये टाकून ती मंडळी जिकडे वाट बघत होती मी तिकडे चालायला लागले. आपण दुबईला जाऊ, छान एन्जॉय करू. मी तिथे आलेले होते तो जो माझा आनंद होता तो क्षणात मावळला, कारण दुबईचा द पण मी पाहिलेला नव्हता. आणि याआधी मी ग्रुप टूर सोबत गेलेले होते पण एकटीने कधी एवढा मोठा ग्रुप लीड केलेला नव्हता. त्यावेळी माझी जी परिस्थिती झालेली होती ती वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाषण करणाऱ्या विद्यार्थ्याप्रमाणे होती. आतून कितीही घाबरगुंडी उडालेली असली तरी चेहऱ्यावरून समोरच्याला काही ते दिसू द्यायचं नाही. तो सगळा ग्रुप घेऊन मी पुढे निघाले. इंटरनॅशनल ट्रॅव्हल करताना इमिग्रेशन ही एक किचकट प्रक्रिया असते तर त्या इमिग्रेशनमध्ये एवढ्या लोकांचं इमिग्रेशन करायचं याचंही मला टेन्शन होतं. ते पण अगदी सहजपणे पार पाडलं आणि आम्ही गेटवरती गेलो. गेटवर गेल्यानंतर एक काकू माझ्याकडे आल्या आणि त्या म्हणाल्या की माझा फोन सिक्युरिटी काउंटरलाच राहिला आहे. विमान उडायची वेळ झालेली होती. मी धावत पुन्हा गेटवर गेले, त्यांचा फोन शोधला, ओळख पटवली, पुन्हा घेऊन आले. जोपर्यंत मी आले तोपर्यंत विमानाचं जे गेट होतं ते बंद व्हायला आलेलं होतं आणि मी शेवटची पर्यटक होते. मी आत गेले आणि गेट बंद झालं. त्यानंतरच्या माझ्या आयुष्यात मी अनेक ठिकाणी फिरले, नेपाळपासून तर इंडोनेशिया ऑस्ट्रेलियापर्यंत गेले. पण जर मला कुणी विचारलं की तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रवास कोणता तर तो मी म्हणेन की मुंबई एअरपोर्टच्या एंट्रन्सच्या गेटपासून तर आतल्या सगळ्या शेवटच्या गेटपर्यंतचा. जबाबदारीचं ओझं काय असतं हे मी त्या 10 मिनिटांमध्ये अनुभवलं होतं. असे अनेक अनुभव आम्हाला या फिरिया .com च्या प्रवासामध्ये आले. या क्षेत्रात काम करताना खूप काही शिकायला मिळालं. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. वेगवेगळे देश, त्या देशांची संस्कृती, तिथली माणसं अगदी जवळून अनुभवता आली. वसुधैव कुटुंबकम जे आपण म्हणतो त्याची प्रचिती रोजच आम्हाला येते. पर्यटकांचं देखील भरभरून प्रेम आम्हाला मिळतं. त्यामुळे जेव्हा पर्यटकांची कौतुकाची थाप पाठीवर मिळते त्यावेळेस असं वाटतं की आपण जे काही करतोय त्या कामाचं सार्थक होतंय आणि समाधान मिळतं. या ट्रॅव्हल अँड टुरिझम फील्डमध्ये अनेक करिअर ऑप्शन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही टुरिझम मॅनेजर, टुरिस्ट गाईड किंवा एअरलाईन स्टाफ, ग्राउंड स्टाफ, इन फ्लाईट स्टाफ, हॉटेल्स, रिसॉर्ट्स, सेल्स, मार्केटिंग, HR, अकाउंटिंग अशी अनेक फील्डमधली लोकं या टुरिझम फील्डला काम करतात.
याला अल्टरनेटिव्ह करिअर ऑप्शन म्हणजे जो आम्ही निवडला तो म्हणजे एंटरप्रेनरशिपचा. एक यशस्वी उद्योजक तुम्ही या फील्डमध्ये होऊ शकता. आणि तुम्हाला जर झिरोपासून सुरुवात करायची नसेल तर फ्रँचायझीचा देखील ऑप्शन आहे. एका वेल सेटल्ड ब्रँडची कोणतीही फ्रँचायझी तुम्ही घेऊ शकता आणि यामध्ये यशस्वीरित्या करिअर करू शकता. या व्यतिरिक्त फ्रीलान्स रायटर किंवा ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणून देखील उत्तम करिअर या फील्डमध्ये करता येतो. येथे उपस्थित प्रत्येक मैत्रिणीला मी सांगू इच्छिते की आयुष्यात केवळ 9 to 5 जॉब करणं हा फिक्स्ड माइंडसेट न ठेवता उघड्या डोळ्यांनी आयुष्याकडे बघा. स्वतःच्या आयडियाज इनोव्हेशनने तुमची जी पॅशन आहे त्यात करिअर करण्याचा प्रयत्न करा. यू शुड चूज युअर करिअर वाईजली. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी फक्त मेडिकल किंवा इंजिनिअरिंग ही दोनच क्षेत्रं नाही आहेत तर अशी अनेक क्षेत्रं आहेत की ज्यामध्ये यशस्वीरित्या तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता. स्वतःचा बिझनेस करण्याचा प्रयत्न करा. बिझनेसच्या मार्गावरील प्रवास नक्कीच खडतर आहे पण एखाद्या बिझनेसमधून मिळणारा जो इन्कम आहे आणि जे सॅटिस्फॅक्शन आहे इट इज मच मोर दॅन वॉट यू गेट इन एनी टाईप ऑफ जॉब. तर अशा सक्सेसफुल जर एंटरप्रेन्योर तुम्हाला व्हायचं असेल तर तुमच्यामध्ये असे कोणते गुण असले पाहिजे की तुम्ही यशस्वी उद्योजक होऊ शकता? तर तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असली पाहिजे, प्रोफेशनॅलिझम असला पाहिजे, प्लॅनिंग, नॉलेज, सोशल स्किल्स असले पाहिजे, ओपन माइंडसेट असला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कस्टमर. तुमचे जे ग्राहक असतात ते कस्टमर इज एव्हरीथिंग. हे सगळं ज्याला कळालं आणि जमलं तो कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी उद्योजक होऊ शकतो. आणि मला खात्री आहे की समोर बसलेल्या या विद्यार्थिनींमध्ये भविष्याच्या अनेक उद्योजिका समोर येतील आणि त्यांच्या आयुष्यात खूप मोठ्या होतील, यशाची उत्तुंग शिखरं त्या पादाक्रांत करतील. तुम्हा सर्व विद्यार्थिनींना तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. खूप यशस्वी व्हा, मोठ्या व्हा, या सुंदर जगाची सफर करा. विश यू ऑल अ मेरी क्रिसमस. थँक यू. धन्यवाद. शास्त्रज्ञ, संस्कृत निष्णात, इतिहासकार किंवा प्रदीप भिडेंसारखं निवेदक होता होता अनुराधा मॅडमने फिरूया .com माध्यमातून संपूर्ण भूगोल पादाक्रांत केला हे विशेष. धन्यवाद मॅडम. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे तुका म्हणे पावठणी करू स्वर्गाची निशाणी. संत तुकाराम महाराज म्हणतात पृथ्वी तलावर नरदेह धारण करण्यास स्वर्गातील देवही उत्सुक असतात. आम्ही मात्र नरदेहाच्या प्राप्तीने धन्य झालो कारण आम्ही विठोबाचे दास झालो. या नरदेहाच्या प्राप्तीने भक्ती करावी व भक्ती मार्गातील सच्चिदानंद पदवी प्राप्त करावी. तुकाराम महाराज म्हणतात या नरदेह प्राप्तीने जीवनाचे सार्थक करून आम्ही स्वर्गात जागा मिळू. हाच एक हेतू मनात ठेवून आजचे आपले प्रमुख अतिथी हरिभक्त परायण आदरणीय श्री जगन्नाथ पंढरीनाथ पाटील महाराज यांनी भक्तिमार्ग अंगीकारून कथा, कीर्तन, प्रवचन, व्याख्याने यांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा वसा हाती घेतला आहे. केवळ बालसंस्कार व आध्यात्मिकच नव्हे तर सामाजिक व आरोग्य मूल्ये, वृक्षारोपण, वाचनालय यातून देखील ते समाजसेवा करीत आहेत. अशा थोर महंतांचा सहवास ही आपल्यासाठी एक पर्वणीच. मी संत विचारांचा संस्कार दीप मनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे तेवत ठेवणारे भक्तिमय यांचं अंतकरण आहे असे हरिभक्त परायण आदरणीय श्री जगन्नाथ पंढरीनाथ पाटील महाराज यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. आणि जोरदार टाळ्या होऊ द्यात. एवढ्याला जोरदार म्हणायचं का? मी इकडे नाही सांगितलं, तिकडे नाही सांगितलं होतं का? हो द्या जोरदार. काना कोपरा दुमदुमून निघाला पाहिजे. धन्यवाद. कशासाठी वाजवल्या टाळ्या त्याचं कारण सांगतो. अजून या प्रवरा कन्या विद्या मंदिराच्या प्रांगणात येऊन बसण्याचं आपल्याला मिळालेलं भाग्य आणि त्या भाग्याचं आपण केलेलं कौतुक म्हणून या टाळ्या होत्या.
लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधी सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा कन्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय यांचा वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होतो आहे। या कार्यक्रमाच्या आदरणीय अध्यक्षा समाजवत्सल स्नेहवत्सल माऊली नामदार सौ शालिनीताई विखे पाटील नुकतंच ज्यांचं भ्रमंतीचं श्रीमंत भाव विश्व आपण त्यात विहार करत होतो, माननीय फिरुया .com संचालक आणि संस्थापक अनुराधा बनोटे शेडगे या समग्र शाळेचं व्यवस्थापन माझ्यापर्यंत निरोपाची वाट ज्यांनी पोहोचवली सरोदे मॅडम असतील, संपर्कात राहिलेले आमचे सोनार सर असतील आणि या सगळ्यामध्ये हा कार्यक्रम आणि मी यातलं अंतर ज्यांनी कमी केलं ते परमश्रद्धेय परमादरणीय सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचा चालता बोलता विद्यमान आणि वर्तमान प्रसाद म्हणजे प्रेममूर्ती उद्धवजी महाराज मंडलिक असतील या सर्वांच्या विषयी मी कृतज्ञ आहे। कारण ताई बऱ्याचदा असं असतं काही ठिकाणी आम्ही जातो ते त्यांना बरं वाटतं म्हणून आमचं जाणं असतं, फक्त काही जागा फार मोजक्या अशा असतात की जिथं गेल्यानं आम्हालाही बरं वाटतं त्यातली ही जागा आहे आणि अशा जागा एखाद्याच जागी असतात, जागोजागी नसतात। ज्या जागीवरची माणसं जागी असतात तिथंच ती जागा सापडते। तुम्ही जशी मिळेल ती जागा आता पकडली आहे ना। सगळ्यात महत्त्वाचं हा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे। खरं तर हे फक्त आता शाळेतच राहिले, कारण दैनंदिन व्यवहारातला स्नेहच आटला त्याचं संमेलन होणार कसं। आणि तो स्नेहाचा झरा सतत वाहता राहिला पाहिजे म्हणून काम करणाऱ्या वारकरी संप्रदायाचा एक प्रतिनिधी इथं बोलवला असावा, माझ्या निमंत्रणाचं हे नातं असावं। कारण आमचे संत म्हणतात काय व्हावं त्यांच्या जीवनामध्ये, वाढो प्रेम आगळे, सगळ्यांमध्ये एकमेकाविषयी प्रेम निर्माण हो, ही भावना आणि ही ओढ जगात वृद्धिंगत व्हावी यासाठी संत कार्यरत आहेत। हे कन्या विद्या मंदिर आहे, हे तिन्ही शब्द फार महत्वाचे आहेत। मी एवढं बोललो तरी माझी 20 मिनिटं 20व्या पर्यंत जातील। प्रवरा कन्या विद्या आणि मंदिर, जिथे मला ज्ञान मिळतं ती जागा माझ्यासाठी मंदिर आहे। ते ज्ञान ग्रहण करणारा साधक एक कन्या आहे आणि ती कन्या जिथे ज्ञान ग्रहण करणार आहे ती सुद्धा एका कन्येच्या नावाची संस्था आहे आणि ती कन्या म्हणजे प्रवरा माता आहे ना। हा किती सुंदर सुरेख असा मिलाफ आहे। कन्या हा शब्द फार महत्वाचा, आपल्याला आपल्या संस्कृतीने 5 ग ची पूजा करायला सांगितलेली आहे। 5 ग 5G अजून आला नाही, आलेला सांगतो 5G 5 ग लक्षात ठेवणार ना। आणि हे 5 च्या 5 ग हे स्त्रीलिंगी आहेत, भगिनी वर्गाकडून आहेत, तो गच यासाठी आहे म्हणून बहुतेक तो बोलताना अरे म्हणतो आणि ती बोलताना अग म्हणते। ते ग कोणते मी सांगतो आपण लक्षात ठेवाल। आम्हाला या 5 मातांची पूजा करायला सांगितली आहे। पहिली आमच्यासाठी आहे गंगा माता, 1G। कोण? गंगा माता, तिची पूजा करा। आपले सन्माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी ज्या योजनेसाठी अगदी जीव तोड मेहनत करतायत नमामी गंगे, की त्या गंगा मातेची पूजा झाली पाहिजे।
किंबहुना त्यांना गंगा माता आवडते म्हणून कुठूनही उभे राहू शकत होते, परंतु त्यांनी वाराणसी निवडली. गंगेबद्दल आम्हाला प्रेम असलं पाहिजे. लक्षात घ्या, सौदी अरेबिया असा जगातला एकमात्र देश आहे की ज्या देशातून एकही नदी वाहत नाही, हे सांगण्याचं आधीच्या व्याख्यानाचा माझ्यावर पडलेला प्रभाव असावा. एकही नदी वाहत नाही आणि आपण इतके भाग्यवान आहोत की आपल्याकडे नद्याच नद्या, रेवा, वरदा, कृष्ण, कोयना, भद्रा आपल्या जवळ आलं की मग बरोबर उल्लेख करतात ना. या नद्यांची पूजा करा, त्याचं प्रातिनिधिक रूप आहे गंगा. मी त्याहीपेक्षा असं सांगेन की हे सगळं इथं भरलं फुललं ही सुद्धा एका नदीचीच कृपा आहे. त्या नदीचं नाव आहे प्रवरा. काय सांगते, काय शिकणार आहोत आपण? प्रवरा कन्या विद्या मंदिर आहे ना, मग प्रवरेकडून कन्येने कोणती विद्या घ्यावी की जी तिला मंदिर बनवेल? ऐका, प्रवरेच्या तटावर तीन महत्वाची गावं माझ्या नजरेने वसलेली आहेत. एक प्रवरेच्या तीरावर आहे अकोले, गेलात भंडारदरा. प्रवरेच्या तीरावरच दुसरं गाव आहे लोणी आणि प्रवरेच्या तीरावर तिसरं गाव आहे नेवासा. तिन्ही गाव माहिती आहेत तुम्हाला. प्रवरा माता काय शिकवते? ज्या वेळेला रावण भारतात शिरला आणि दंडकारण्य ताब्यात घेतलं ना, त्यावेळेला रावणाचा बंदोबस्त केला पाहिजे. रावणाचा बंदोबस्त म्हणजे काय? माझं ते पण माझं आणि दुसऱ्याचं ते पण माझं, त्याला म्हणतात रावण. यावरून तो पूर्वीच असायचा असं मानण्याचं काहीच कारण नाही. मग त्या रावणाच्या विरोधात कुणीतरी उतरलं पाहिजे. पण रावणाच्या विरोधात पहिला ऋषी उतरला, त्या ऋषीचं नाव अगस्ती ऋषी. त्यालाही असं वाटलं की रावणाच्या विरोधात लढायचं असेल तर आपल्याला कोणत्या तरी चांगल्या नदीच्या तीरावर राहिलं पाहिजे, म्हणून अकोल्याचा अगस्ती आश्रम हा प्रवरेच्या तीरावर आहे. दुसरी महत्वाची बाब, आम्ही स्वतःसाठी सगळेच करतो पण इतरांसाठी काही केलं पाहिजे. दुर्बळ घटकांना सुद्धा सबलीकरण त्यांचं केलं पाहिजे, एम्पॉवरमेंट गरजेची आहे. म्हणून एका शेतकऱ्याच्या मनात आलं आणि मनात आलेला तो विचार आशिया खंडातला पहिला सहकारी तत्वावरचा साखर कारखाना उभारण्यात साकार झाला. मला काय म्हणायचं आहे आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं असेल, कारण आपण सगळे प्रवरानगरमध्ये आहोत ना. मी कोणाबद्दल बोलतोय? ज्यांनी पहिला सहकारी साखर कारखाना इथं उभा केला तो कारखाना सुद्धा प्रवरेच्या तीरावर आहे. आणि जगाला जेव्हा गीता कळत नव्हती म्हणून गीतेचा अर्थ मराठीत सांगितला पाहिजे, यासाठी ग्रंथ सांगायला एक संत बसले. कोण? ज्ञानेश्वर महाराज. कुठे बसले? नेवास्याला. खर तर ते आळंदीला बसू शकले असते आणि पैठणलाही बसू शकले असते, पण त्यांनी विचार केला इंद्रायणी पण नको, गोदावरी पण नको, मला कोणाच्या तीरावर बसायचं आहे? प्रवरेच्या तीरावर. मला म्हणायचं इतकंच आहे की लोणी हा प्रवरेचा कर्म प्रभाव आहे, अकोले हा प्रवरेचा भक्ती प्रभाव आहे आणि नेवासा हा प्रवरेचा ज्ञान प्रभाव आहे. त्या प्रवरेच्या तीरावर आपण आहोत, नक्की आपलं भाग्य. या प्रवरा मातेने सगळ्यांना असे ओढून आणले, बरोबर ना. गंमत अशी आहे, नामदार साहेबांचं जन्मगाव प्रवरेच्या तीरावर आहे आणि ताई साहेबांचं जन्मगाव गोदावरीच्या तीरावर आहे. संवत्सर आम्ही जाऊन आलो त्यांच्याकडे, छान आम्हाला हाताने प्रसाद बनवून खाऊ घातलं होतं ताईंनी. म्हणजे प्रवरेने काम इतकं मनावर घेतलं की लौकिक व्यवहारामध्ये प्रवरा नदी गोदावरीला मिळते, बरोबर ना. पण व्यवहार आणि वास्तवात असं झालं की गोदावरी प्रवरेला येऊन मिळाली आणि त्या संगमावर जे कार्य उभं राहिलंय ते तुम्हाला डोळ्यात साठवता येणार नाही, मला शब्दात बांधता येणार नाही. गंगा नदीची पूजा. हा गो फर्स्ट जी गंगा, सेकंड जी आहे गो माता गाय. सगळ्या देवांच्या दर्शनाची एकत्र व्यवस्था आहे ना ती. आता दुबईकडे टेम्परेचर इतकं हाय असतं
आपल्याला एवढ्यानेच हाय लागते, तर हाय झाल्यावर काय होईल? तिथल्या मीडियाला बंधन आहेत की तापमान 50 वर गेलेलं सांगायचं नाही, कारण ते ऐकूनच बऱ्यांना बऱ्याच जणांना स्ट्रोक बसेल. मग तिथल्या लोकांना ते टेम्परेचर घरात कमी राखण्यासाठी जनरल टाईल्स लावल्या तर 5 AC चालवाव्या लागतात, पण गाईच्या शेणापासून बनवलेल्या टाईल्स वापरल्या तर 2 AC मशीनने काम भागतं. आता त्यांचं पाहून आपले सुरू करतील बहुतेक. गो माता, फर्स्ट जी गंगा, दुसरा जी गो माता, तिसरा जी आहे गायत्री माता. मंत्र शक्ती, तुम्ही मंत्र म्हणत असाल तर त्या मंत्राने तुम्हाला ऊर्जा मिळते, म्हणून तो ग आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. चौथं गीता माता, माहिती आहे ना भगवद्गीता? आता सगळ्यांना माहिती करून द्यायचं सरकारने ठरवलंय. इयत्ता 7वी ना, बरोबर ना? 7वी पासून अभ्यासक्रमामध्ये गीता माता आरूढ होते. नक्की आता विद्यार्थ्यांमधले धनुर्धर आणि अर्जुन उभे राहणार आहेत. गीता काय माहितीये? डिसमूड झालेले, फ्रस्ट्रेट झालेले जे तरुण आहेत यांना पुन्हा फुल एनर्जेटिक बनवते, असं ते अद्भुत औषध आहे. अद्भुत औषध आहे. इतके दिवस ते आपल्याकडे होतं, परंतु हे वापरू नका, याला हात लावू नका असं म्हणणारे शिल्लक होते. आता तसं म्हणणारेच शिल्लक राहिले नाही, त्यामुळे आता शिल्लक फक्त गीताच राहील. किती सुंदर विचार आहे. आणि नव्या पिढीमध्ये औदासीन्य तर कमालीच आहे. एका मुलाला विचारलं, तरुणाला, का रे तुझा चेहरा एवढा पडलाय का तू कुठून पडलाय, काय झालंय काय, तुझी कोणी चोरी केली, कोणी अपमान केला, काय झालं काय? अर्ध्या तासाने तो म्हणतो नेटपॅक संपलाय. म्हणजे एक नेटपॅक संपण्याने तुम्ही इतके डिस्टर्ब होत आहे, इतके उदास होत आहेत. दररोज हाय म्हणणाराने जर एखाद दिवस हाय म्हटली नाही तरी याला हाय लागते. जरा कोणी बोललं नाही बोललं तर मन खट्ट होतं. जगाच्या व्यवहारात तुम्ही टिकणार कसे? पेन्शन होईपर्यंत पेशन्स तर टिकले पाहिजे. त्याकरता आम्हाला गीता माता येते. किती झाल्या? 4. आणि शेवटी आहे गौरी माता, जी माझ्या समोर बसली आहे. मला हिची पूजा करायला सांगितलेली आहे. फक्त एक आहे, एरवी गौरी मातेला फूल वाहावं आणि तिची पूजा करावी. पण माझ्या समोर बसलेल्या सगळ्या गौराई मातेची मी वाघ पुष्पाने पूजा करतोय. मी त्यांच्याशी शब्दाने पूजणार आहे त्यांना, यासाठी आलोय. नमनाला गडाभर तेल नको. काय करायचंय ते सांगण्यात 10 मिनिटं गेली. आता काय करायचंय त्याला उरलीत फक्त 10 मिनिटं. आपण सगळ्यात आधी यासाठी भाग्यवान आहोत की आम्हाला स्त्री जन्म मिळाला. हे सांगणारे सुद्धा लाभायला खूप भाग्य उशिराच पळपळलं. त्याचं कारण असं आहे की आमची संस्कृती, आमच्या परंपरा स्त्री जन्माबद्दलचा जो आदर मांडत होत्या ना, मधल्या काळात आम्ही संस्कृतीबद्दल अनादर निर्माण केला, त्यामुळे हे सांगणं सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचलंच नाही. अजून मला कोणी हे बोलणारा मिळाला नाही की पहिला बेटान धनाचा पेठा, पण हे बोलणारे मात्र पावलाला भेटले, पहिली भेटी आणि धनाची पेटी. ते धन कोणतं आहे? ते धन विद्या धन आहे, ते धन कौशल्य धन आहे. आणि ती काय करू शकते? मला ऑफिसमध्ये बसताना नमदारताईंनी म्हणाल्या की तुम्हाला आम्ही आमच्या विद्यार्थिनींशी संवाद साधण्यासाठी बोलावलंय. सर्व मॅडमही म्हणाल्या की आपण बोलायला या. म्हटलं ताई इथे असताना आणखी आम्ही नुसते बोलणारे कशा करता? कारण मला जे सांगायचंय ते त्यांच्यात मूर्तिमंत आहे. एखाद्या मुलावर एकच जबाबदारी असते, पण एखाद्या जीवाचा जन्म स्त्री म्हणून होतो ना, तर तिच्यावरच्या जबाबदाऱ्या खूप जास्त असतात. आमच्या संतांनी कधीच असं नाही म्हटलं धन्य पिता माता तयाची या, ते नेहमी असंच म्हणत आले धन्य माता पिता तयाची या. ते असं नाही म्हणाले कुळी पुत्र कन्या, ते असं म्हणाले कुळी कन्या पुत्र. आधी मुलीचं नाव घेतलंय. मगाशी निवेदकांनी परिचय करून दिला ताईंचा, तो परिचय फार विचार करायला लावणार आहे. आणि तेच तुमच्यासाठी डेमो आहे बरं का. तुम्ही अन्य कुठं बघण्याची शोधण्याची गरज नाही. विठ्ठलराव विखे पाटलांच्या नातसून, बाळासाहेब विखे पाटलांच्या सून,
आदरणीय राधाकृष्ण पाटलांच्या धर्मपत्नी अर्धांगिनी आणि सुजय दादांच्या मातोश्री एवढा परिचय जी मिळवू शकते मला वाटतं जगातली सगळ्यात वंदनीय स्त्री म्हणून आपल्याला त्यांच्याकडे बघावं लागेल. आणि बरं का ताई, मी विचार करत राहतो तुमच्याबद्दल तो असा की तुम्ही दोन्हीकडे आदर्श देताय. म्हणजे ज्या फक्त घर घर एक एक घर करून बसल्यात, मी आणि माझी ती काय 2x2 आणि 10x10 त्यांना आपण नक्की मार्गदर्शन करत आहात की याच्या पलीकडचंही तुमचं विश्व आहे, तुमच्या परिघाला विस्तार द्या. म्हणजे फक्त घरात थांबणारी जी गृहिणी आहे तिने बाहेर येऊन काय करावं याची प्रेरणा त्या देतात. आणि त्याच वेळेला ज्या फक्त बाहेर काम करतात त्यांनी घर सुद्धा किती कौशल्याने सांभाळलं पाहिजे तिथे दुर्लक्ष होऊ देता कामा नये. एकाच वेळी दोन्हीकडे, त्याला शास्त्रामध्ये एक न्याय आहे. तुम्ही न्याय किती देतात यावर अवलंबून आहे. त्याचं नाव आहे देहिली दीप न्याय. म्हणजे दोन खोल्या आहेत आणि आमच्याकडे एकच दिवा आहे, कुठे ठेवावा? समोरासमोर दोन खोले आहेत, दिवा एकच आहे, कुठे ठेवता? दोन्ही खोल्यांच्या मध्ये, म्हणजे त्या दारामध्ये तो दिवा ठेवावा. मग त्याचा प्रकाश जसा दोन्हीकडे पडतो तसं आदरणीय शालिनीताईंनी आपलं जीवन हे देहिली दीप न्यायानं बरोबर मध्ये ठेवलंय. एका बाजूला पारिवारिक जीवन आणि एका बाजूला सामाजिक जीवन, किंबहुना त्या घराण्याची ही एक लाभलेली त्यांना दीक्षा आहे. मग आम्हाला काय वाटेल, आमच्या जबाबदाऱ्या आहेत आणि आम्ही करतो काय, हे दोनच मुद्दे महत्वाचे. कारण आज जीवन आणि ध्येयवाद सांभाळणं तुमच्यासाठी फार अवघड आहे. का? प्रलोभनं इतकी दारात येऊन पोहोचली आहेत की मला काय करायचं आहे, मी काय करायचं ठरवलंय ते सुद्धा नजरेतून निसटून जात आहे. मला वाटतं या परिवारांना तुम्ही तुमचे आदर्श म्हणून पाहू शकलात तर यशस्वीता तुम्हाला कधीच ओवाळसा घालून जाणार नाही. जे मला मिळवायचं आहे ते मी किती लक्ष देऊन पाहावं यात आमचं यश अवलंबून आहे. कारण मोबाईलने प्रलोभन आता घरात आणून ठेवलंय. बरं, इतके दिवस शाळा सांगत होत्या मोबाईल द्यायचा नाही. कोरोनाने असा काही चमत्कार केला का पोरांनी नवस केले मला कळलं नाही. हा, सांग सांग बोला ना, पाऊस पडेल काय आणि शाळेभोवती तळे साचून, असं तर काही नाही ना झालं की देवा असं काहीतरी कर की तो मोबाईल एकदा येऊ दे आमच्या ताब्यात. आणि कोरोनाने चमत्कार केला, शाळा सांगत होत्या मोबाईल देऊ नका, आता नाईलाजाने त्या मोबाईलवर सगळे अभ्यासक्रम पोहोचवावे लागलेत. पण लक्षात घ्या, ते तंत्रज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलं असलं तरी माझी तुम्हा सगळ्या गौरी मातेला विनंती आहे की आपल्या शिक्षकांशी, आपल्या गुरुजनांशी अभ्यासाव्यतिरिक्त आपला संवाद असू द्या असं माझं अनुभवातलं मत मी आपल्याला नोंदवतो. फक्त अभ्यासाचे प्रश्न नका विचारू, त्यांच्याशी हे विचारा की माझी मैत्रीण कोण असावी, मी कोणतं पुस्तक वाचावं. आणि दुसरं एक सांगतो आपल्याला, आपल्याला त्यांच्याविषयी आदराची भावना जर टिकवता आली तर तुम्हाला मोठं होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मी 11वी 12वी डोंबिवलीला केलं, माझा एक नियम होता की वर्गात जाताना आधी ऑफिसात जायचं आणि जेवढ्या प्राध्यापिका वर्ग शिक्षक वर्ग आमचा बसलेला असेल पटापट अगदी 10 सेकंदात प्रत्येकाच्या पायाला हात लावायचा आणि वाकून नमस्कार करायचा, त्या संकोच करायच्या. ते म्हणाले, अरे अरे हे तू काय करतो, मला सगळे तेव्हाही महाराजच म्हणायचे, तू हे काय करतोय. म्हटलं, नाही, तुम्हाला नमस्कार केल्याशिवाय तुम्ही जे ज्ञान मला देऊ शकता ते मला पूर्ण प्राप्त होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, पोहरा जर विहिरीत सोडला तर जोपर्यंत तो सरळच ताठरपणाने उभा आहे तोपर्यंत त्यात पाणी शिरणार नाही. जेव्हा तो पोहरा कलंडतो तेव्हाच त्याच्या आत पाणी शिरतं. मला असं म्हणायचं आहे, गुरुजनांविषयी आदरभाव जर आपल्या अंतःकरणात असेल तर त्यांच्या नेत्रातून जी कृपा स्रवते त्यानेच आपण मोठे होतो, त्यानंच आपलं कल्याण होतं. हे आज सांगायची पाळी का आली? कारण मोबाईल तुमच्या हातात आहे. म्हणजे मॅडम आश्चर्य, मागच्या वेळेला आमच्या मुंबईत गुरुपौर्णिमेला पोरांनी गुगलची पूजा केली, त्यामुळे गुगलच आमचा गुरु.
मी म्हटलं कसं काय रे, म्हणे काही नाही, काही टाईप करा, सर्च मारा, विकिपीडिया अवेलेबल. मी म्हटलं थांब, तुम्ही काहीही टाईप केलं ती माहिती गुगल जरी देत असलं तरी आपल्याला एक आपला गुरु असलाच पाहिजे का? गुगलवर टाईप काय केलं पाहिजे हे सांगणारा जो लागतो तो गुरु. तंत्रज्ञान दुधारी शस्त्र आहे, ते उन्नतीचाही मार्ग दाखवू शकतं आणि अवनतीच्या खाईत सुद्धा लुटू शकतं. मग करायचं काय? एकच गोष्ट सांगतो आणि थांबतो, तुमच्या ध्येयवादाला तुम्ही निष्ठेनं पकडा. गोष्ट आवडते ना? लक्षात ठेवाल, ऐकून प्रतिसाद द्याल, उत्तरं द्यायची आहेत पटापट. ती पटापट मिळाली की मी झटाझट सांगून जागेवर बसणार आहे, ज्यात मोठा आनंद आहे ना. काय झालं, एक नगरी होती, त्यांचा राजा कोण असावा अशी चर्चा सुरू झाली. राजालाही वाटलं योग्यच माणूस गादीवर बसला पाहिजे ना, योग्यच माणूस जो सगळ्यांची काळजी घेईल. काय केलं त्या राजानं, नवीन राजा निवडायचा होता म्हणून एक स्पर्धा लावली. कोणती? म्हणे 5 किलोमीटर अंतर आहे, जो पहिल्यांदा पार करील, पहिल्यांदा पार करील तो आपल्या नगरीचा कोण? राजा. पण तो डिक्लेअर करणारा माणूस राजा इतका हुशार होता, त्याने काय केलं माहितीये? आता 5 किलोमीटर पार केल्यावर राजा होतो म्हटल्यावर हे सगळे धावत सुटले. काय संधी आहे, 5 किलोमीटर चाललं की राजा व्हायला मिळणार, 5 वर्षे थांबायची गरज नाही. 5 किलोमीटर चाललं की राजा ना. पण त्या राजानं काय केलं होतं माहितीये, पहिल्या किलोमीटर मध्ये लता मंगेशकर, मोहम्मद रफी असे सगळे गायक बसवले होते पट्टीचे, सवाई गंधर्व, बालगंधर्व सगळे बसून ठेवले होते आणि त्यांचं गाणं चाललं होतं. गाणं आवडतं ना, तेव्हा तुमचं आटोपलं का आम्ही त्याचीच वाट पाहतोय. परंतु ज्ञानमयो आणि विज्ञानमयो या पवित्र संकल्पनेचं हे व्यासपीठ आहे, हे भाग्य आहे, हे सुदैव आहे. नाही तर आज बऱ्याच शाळांची निमंत्रणं येतात पण जायला जीव घाबरतो. परंतु ही शाळा सुसंस्कारांची शाळा आहे, इथं सुशिक्षित नाही नुसतं सुसंस्कृत सुद्धा विद्यार्थ्यांना बनवलं जातं ना. मग सगळे गायक पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या किलोमीटरला वडापाव, पावभाजी, बर्गर, पिझ्झा असे सगळे पदार्थ ठेवलेले होते. सगळे पदार्थ छान वाटतं ना ऐकायला, नावं आली तरी. पण सगळे खाण्याचे पदार्थ कितव्या किलोमीटरला? दुसऱ्या. तिसऱ्या किलोमीटरला छान एसी वगैरे लावून ठेवलं होतं, फॅन आपल्याच बाजूला वळवलेले होते, डनलपची गादी अंतरलेली, स्लीपवेलचं ब्लँकेट, ब्लू स्टारची एसी सगळं ठेवलेलं होतं. चौथ्या किलो किती झाले? 3. बरोबर ना? 3च झाले ना. चौथ्या किलोमीटरला छान प्रकारची सुगंधी अत्तर ठेवलेली होती, अगदी सुवास सुटलेला होता सगळीकडे त्याचा. पुढे काही दागिने, मल्टीप्लेक्स, चित्रपट लागलेले होते, बघण्यासारखे होते तेच लावले होते, असं सगळं चाललेलं होतं. आता लोक घाईघाईने आले, 5 किलोमीटर चालायचं आहे, पण पहिल्या टप्प्यातच निम्मे अडकले. ते म्हणतात जाऊ ना, 5 किलोमीटर तर जायचं आहे ना. एवढा एक मोहम्मद रफी ऐकू, एक लता दिदीचं गाणं, एक गझल तर ऐकून मग जाऊ. काही ते गाणं ऐकत बसले, काही म्हणाले नाही नाही आपण काही गाणं ऐकायला आलोय का. ते ओलांडून दुसऱ्या टप्प्यात आले, तिथं काय होत? हा, खायचे पदार्थ होते ना, अनफेअर. ते वडापाव पावभाजी खात बसले, ते म्हणाले जायचंच आहे, थोडं खाऊन जाऊया. काही खाण्यात अडकले, काही त्यातून बाहेर पडले, परंतु गरम होत होतं म्हणून थंड एसी कुठं दिसतो तिथं गेले, बसले, तसेच झोपले. काहींनी स्वतःला समजवलं, त्यालाही पार केलं. पण पुढे छान छान अत्तर होती ना, सुंदर अशी सुगंधी अत्तर होती. फॉग अंधश्रद्धा आहे, अशी सगळी अत्तर ठेवलेली होती. काही ते अत्तर स्प्रे करण्यात आणि त्यांचा वास घेण्यात मशगूल झाले. काहींनी त्यालाही पार केलं, पण पुढे काय होतं? छान दागदागिने होते, मल्टीप्लेक्स पिक्चर लागलेले होते,
काही त्यात रमले, पण त्या सगळ्या गर्दीत एक जण तुमच्यासारखा होता. प्रवरा कन्या विद्या मंदिरातला विद्यार्थी, ती विद्यार्थिनी, ती काय म्हणते, हे सगळं करण्यासाठी मी इथं आले का? मला माझं काहीतरी ध्येय दिसतंय, मग मला डॉक्टर व्हायचं असेल, वकील व्हायचं असेल, फिरूया .com, आम्हाला काहीतरी वेगळ्या क्षेत्रात भरारी घ्यायची असेल, सामाजिक क्षेत्रात काम करायचं असेल, मी हे थांबण्यासाठी नाही. तुम्हाला गंमत सांगतो माझ्या माता भगिनींनो, तो एक जण त्या सगळ्याला पार करून गेला आणि तिथं राजा त्याचं स्वागत करत होता. कोणाचं? तो जो एक गेलाय त्याचं. त्याच्या गळ्यात वरमाला घातली, लगेच राज्याभिषेकाची तारीख काढली आणि बाकीचे जिकडे तिकडे लुडबुडले. बाकीचे म्हणाले, अरे आपल्याला राजा व्हायचं होतं, काय झालं त्याचं? ते पार करून येईपर्यंत इकडं राज्याभिषेक संपला होता. राजानं त्या एक पोहोचलेल्याची मुलाखत घेतली. त्याने विचारलं, काव तुम्ही इथपर्यंत आलात? तो म्हणाला, हो इथे येण्यासाठीच तर इथं आलो होतो ना. मी इथं का आलोय मला माहिती आहे. मी शाळेत ऍडमिशन का घेतलं मला माहिती आहे. मी शाळेत शिकायला का येतोय मला माहिती आहे. मला काय व्हायचंय? देव, देश, धर्म आणि समाज याची सेवा करायची आहे, म्हणून मी शिक्षण घ्यायला आलोय ना. म्हणे मग त्याने गमतीचा प्रश्न विचारला, तू इथं का आला हे तुझ्या लक्षात राहिलं म्हणून तू राजा झाला ना? राजा कोण होतो सांगा? मी इथं का आलेली आहे हे जर मला कळलं तर इथलं सम्राटपद कोणाचं आहे? माझंच आहे ना. त्या राजाने विचारलं, पण काव वडापाव दिसल्यावर खायची इच्छा नव्हती का झाली तुम्हाला? मल्टिप्लेक्स एक पिक्चर बघून जावं वाटलं नाही का? एसीची हवा आल्यावर थांबावं असं वाटलं नाही का? तो म्हणतो, सगळे थांबले त्याच्यापेक्षा मला जास्त वाटलं. म्हणे मग तुला वाटलं तर तू मनाला समजावलं काय? म्हणे मी मनाला एवढंच समजावलं, आज तू गुलाबजाम खायला आलेला नाहीस, आज तू पिक्चर बघायला आलेला नाहीस, आज तू फक्त राजा व्हायला आलास. मग तू राजा व्हायला आलाय ना, तर राजाच व्हायचं आहे, म्हणून मी जे व्हायला आलोय तिथं आलोय. पण म्हणे तरी पण सांग ना, तुला नाही का वाटलं की मोबाईलवर पबजी खेळावं जरा, होमवर्क बघू, नंतर थोडस फॅशनेबल राहून बघूया, थोडं काहीतरी निराळच करूया, असं काही तुला नाही वाटलं का? ते म्हणाले, मला वाटलं ना. मग राजा होण्यासाठी का धडपडला? म्हणे एक सांगू, एकदा का राजा मी झालो हे सगळं माझ्याच बापाच्या मालकीचं आहे. तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, त्यामुळं आत्ताच्या काळात जी प्रलोभनं तुम्हाला खुणावत आहेत ते कल्याणकारी नाही, ते तुम्हाला तुमच्या ध्येयापासून बाजूला नेणार आहे. आणि मला नक्की विश्वास आहे तुम्ही सगळ्याजणी खूप भाग्यवान आहात, म्हणून या शाळेच्या प्रांगणामध्ये या ज्ञानाला ग्रहण करता आहात. आदरणीय शालिनीताईंसारखा उत्तम आदर्श, त्यांच्या जीवनाच्या रूपाने आदर्शच एकवटलेला आहे, मूर्तिमंत आदर्श, आणि तुमच्या सर्वांविषयी तुमच्या कल्याणाची तळमळ असणारी ही सगळी शिक्षक मंडळी, या सगळ्यांच्या भाग्याचा हेवा वाटताना असं वाटतं की आमच्याकडे किंवा आमच्या वेळेला एवढा विचार करणाऱ्या शाळा आमच्या नशिबात नव्हत्या. जे मिळतं त्या तुटपुंजावर भागवत आम्ही पुढे निघालो, तुमच्या भाग्याचा हेवा करतो. आणि ताई, इतक्या सुंदर कार्यक्रमामध्ये, इतक्या छान कार्यक्रमामध्ये तुम्ही मला बोलावलं आणि इथं येण्याचा आनंद, या सगळ्यांना भेटण्याचा आनंद तुम्ही मला दिलात, याबद्दल मी तुमचेच ऋण व्यक्त करतो आणि माझ्या लांबलेल्या या विधानांना आवर घालतो आणि तुम्हाला भविष्याच्या खूप खूप शुभेच्छा प्रदान करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. महाराज, या प्रवरा कन्या आहेत आणि ते आपण दिलेल्या बोधाचा नक्कीच अंगीकार करतील याची मी ग्वाही देतो. मग त्याचा प्रकाश जसा दोन्हीकडे पडतो तसं आदरणीय शालिनीताईंनी आपलं जीवन हे देहलीदीप न्यायानं बरोबर मध्ये ठेवलंय. एका बाजूला पारिवारिक जीवन आणि एका बाजूला सामाजिक जीवन, किंबहुना त्या घराण्याची ही एक लाभलेली त्यांना दीक्षा आहे. मग आम्हाला काय वाटायला आमच्या जबाबदाऱ्या आहेत आणि आम्ही करतो काय, हे दोनच मुद्दे महत्वाचे. कारण आज जीवन आणि ध्येयवाद सांभाळणं तुमच्यासाठी फार अवघड आहे. का? प्रलोभनं इतकी दारात येऊन पोहोचली आहेत की मला काय करायचंय, मी काय करायचं ठरवलंय ते सुद्धा नजरेतून निसटून जात आहे. मला वाटतं या परिवारांना
तुम्ही तुमचे आदर्श म्हणून पाहू शकलात तर यशस्वीता तुम्हाला कधीच वळसा घालून जाणार नाही. जे मला मिळवायचं आहे ते मी किती लक्ष देऊन पाहावं यात आमचं यश अवलंबून आहे. कारण मोबाईलने प्रलोभन आता घरात आणून ठेवलंय. बरं, इतके दिवस शाळा सांगत होत्या मोबाईल द्यायचा नाही. कोरोनाने असा काही चमत्कार केला का पोरांनी नवस केले मला कळलं नाही. हा सांग सांग बोला ना, पाऊस पडेल काय आणि शाळेभोवती तळे साचून असं तर काही नाही ना झालं की देवा असं काहीतरी कर की तो मोबाईल एकदा येऊ दे आमच्या ताब्यात. आणि कोरोनाने चमत्कार केला, शाळा सांगत होत्या मोबाईल देऊ नका, आता नाईला जाणे त्या मोबाईलवर सगळे अभ्यासक्रम पोहोचवावे लागलेत. पण लक्षात घ्या, ते तंत्रज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलं असलं तरी माझी तुम्हा सगळ्या गौरी मातेला विनंती आहे की आपल्या शिक्षकांशी आपल्या गुरुजनांशी अभ्यासाव्यतिरिक्त आपला संवाद असू द्या असं माझं अनुभवातलं मत मी आपल्याला नोंदवतो. फक्त अभ्यासाचे प्रश्न नका विचारू, त्यांच्याशी हे विचारा की माझी मैत्रीण कोण असावी, मी कोणतं पुस्तक वाचावं. आणि दुसरं एक सांगतो आपल्याला, आपल्याला त्यांच्याविषयी आदराची भावना जर टिकवता आली तर तुम्हाला मोठं होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मी 11वी 12वी डोंबिवलीला केलं, माझा एक नियम होता की वर्गात जाताना आधी ऑफिसात जायचं आणि जेवढ्या प्राध्यापिका वर्ग शिक्षक वर्ग आमचा बसलेला असेल पटापट अगदी 10 सेकंदात प्रत्येकाच्या पायाला हात लावायचा आणि वाकून नमस्कार करायचा, त्या संकोच करायच्या. ते म्हणाले अरे अरे हे तू काय करतो, मला सगळे तेव्हाही महाराजच म्हणायचे, तू हे काय करतोय. म्हटलं नाही, तुम्हाला नमस्कार केल्याशिवाय तुम्ही जे ज्ञान मला देऊ शकता ते मला पूर्ण प्राप्त होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, पोहरा जर विहिरीत सोडला तर जोपर्यंत तो सरळच ताठरपणाने उभा आहे तोपर्यंत त्यात पाणी शिरणार नाही. जेव्हा तो पोहरा कलंडतो तेव्हाच त्याच्या आत पाणी शिरतं. मला असं म्हणायचं आहे, गुरुजनांविषयी आदर भाव जर आपल्या अंतःकरणात असेल तर त्यांच्या नेत्रातून जी कृपा सरवते त्यानेच आपण मोठे होतो, त्यानंच आपलं कल्याण होतं. हे आज सांगायची पाळी का आली, कारण मोबाईल तुमच्या हातात आहे. म्हणजे मॅडम आश्चर्य, मागच्या वेळेला आमच्या मुंबईत गुरुपौर्णिमेला पोरांनी गुगलची पूजा केली, त्यामुळे गुगलच आमचा गुरु. मी म्हटलं कसं काय रे, म्हणे काही नाही काही टाईप करा सर्च मारा विकिपीडिया अवेलेबल. मी म्हटलं थांब, तुम्ही काही टाईप केलं ती माहिती गुगल जरी देत असलं तरी आपल्याला एक आपला गुरु असलाच पाहिजे का. गुगलवर टाईप काय केलं पाहिजे हे सांगणारा जो लागतो तो गुरु. तंत्रज्ञान दुधारी शस्त्र आहे, ते उन्नतीचाही मार्ग दाखवू शकतं आणि अवनतीच्या खाईत सुद्धा लुटू शकतं. मग करायचं काय, एकच गोष्ट सांगतो थांबतो, तुमच्या ध्येयवादाला तुम्ही निष्ठेनं पकडा. गोष्ट आवडते ना, लक्षात ठेवाल, ऐकून प्रतिसाद द्याल, उत्तरं द्यायची पटापट. ती पटापट मिळाली की मी झटाझट सांगून जागेवर बसणार आहे, ज्यात मोठा आनंद आहे ना. काय झालं, एक नगरी होती, त्यांचा राजा कोण असावा अशी चर्चा सुरू झाली. राजालाही वाटलं योग्यच माणूस गादीवर बसला पाहिजे ना, योग्यच माणूस जो सगळ्यांची काळजी घेईल. काय केलं त्या राजानं, नवीन राजा निवडायचा होता म्हणून एक स्पर्धा लावली. कोणती, म्हणे 5 किलोमीटर अंतर आहे, जो पहिल्यांदा पार करील तो आपल्या नगरीचा कोण, राजा. पण तो डिक्लेअर करणारा माणूस राजा इतका हुशार होता, त्याने काय केलं माहितीये, आता 5 किलोमीटर पार केल्यावर राजा होतो म्हटल्यावर हे सगळे धावत सुटले. काय संधी आहे, 5 किलोमीटर चाललं की राजा व्हायला मिळणार, 5 वर्षे थांबायची गरज नाही. 5 किलोमीटर चाललं की राजा ना. पण त्या राजानं काय केलं होतं माहितीये, पहिल्या किलोमीटर मध्ये लता मंगेशकर, मोहम्मद रफी असे सगळे गायक बसवले होते पट्टीचे, सवाई गंधर्व, बालगंधर्व सगळे बसून ठेवले होते आणि त्यांचं गाणं चाललं होतं. गाणं आवडतं ना, तेव्हा तुमचं आटोपलं का आम्ही त्याचीच वाट पाहतोय. परंतु
ज्ञानमय आणि विज्ञानमय या पवित्र संकल्पनेचं हे व्यासपीठ आहे, हे भाग्य आहे, हे सुदैव आहे. नाही तर आज बऱ्याच शाळांची निमंत्रण येतात पण जायला जीव घाबरतो. परंतु ही शाळा सुसंस्कारांची शाळा आहे. इथं सुशिक्षित नाही नुसतं, सुसंस्कृत सुद्धा विद्यार्थ्यांना बनवलं जातं ना. मग सगळे गायक पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या किलोमीटरला वडापाव, पावभाजी, बर्गर, पिझ्झा असे सगळे पदार्थ ठेवलेले होते. सगळे पदार्थ छान वाटतं ना ऐकायला, नावं आली तरी पण. सगळे खाण्याचे पदार्थ कितव्या किलोमीटरला? दुसऱ्या. तिसऱ्या किलोमीटरला छान एसी वगैरे लावून ठेवलं होतं, फॅन आपल्याच बाजूला वळवलेले होते, डनलपची गादी अंतरलेली, स्लीपवेलचं ब्लँकेट, ब्लू स्टारची एसी सगळं ठेवलेलं होतं. चौथ्या किलो किती झाले? तीन. बरोबर ना? तीनच झाले ना. चौथ्या किलोमीटरला छान प्रकारची सुगंधी अत्तर ठेवलेली होती, अगदी सुवास सुटलेला होता सगळीकडे त्याचा. पुढे काही दागिने, मल्टीप्लेक्स, चित्रपट लागलेले होते, बघण्यासारखे होते, तेच लावले होते, असं सगळं चाललेलं होतं. आता लोक घाईघाईने आले, पाच किलोमीटर चालायचं आहे, पण पहिल्या टप्प्यातच निम्मे अडकले. ते म्हणतात जाऊ ना, पाच किलोमीटर तर जायचं आहे ना. एवढा एक मोहम्मद रफी ऐकू, एक लता दिदीचं गाणं, एक गझल तर ऐकून मग जाऊ. काही ते गाणं ऐकत बसले, काही म्हणाले नाही नाही आपण काही गाणं ऐकायला आलोय का. ते ओलांडून दुसऱ्या टप्प्यात आले. तिथं काय होत? खायचे पदार्थ होते ना, अनफेअर. ते वडापाव पावभाजी खात बसले. ते म्हणाले जायचंच आहे, थोडं खाऊन जाऊया. काही खाण्यात अडकले, काही त्यातून बाहेर पडले. परंतु गरम होत होतं म्हणून थंड एसी कुठं दिसतो, तिथं गेले बसले, तसेच झोपले. काहींनी स्वतःला समजवलं, त्यालाही पार केलं. पण पुढे छान छान अत्तर होती ना, सुंदर अशी सुगंधी अत्तर होती. फॉग अंधश्रद्धा आहे, अशी सगळी अत्तर ठेवलेली होती. काही ते अत्तर स्प्रे करण्यात आणि त्यांचा वास घेण्यात मशगूल झाले. काहींनी त्यालाही पार केलं. पण पुढे काय होतं? छान दागदागिने होते, मल्टीप्लेक्स पिक्चर लागलेले होते, काही त्यात रमले. पण त्या सगळ्या गर्दीत एक जण तुमच्यासारखा होता. प्रवरा कन्या विद्या मंदिरातला विद्यार्थी, ती विद्यार्थिनी, ती काय म्हणते, हे सगळं करण्यासाठी मी इथं आले का? मला माझं काहीतरी ध्येय दिसतंय. मग मला डॉक्टर व्हायचं असेल, वकील व्हायचं असेल, फिरूया .com, आम्हाला काहीतरी वेगळ्या क्षेत्रात भरारी घ्यायची असेल, सामाजिक क्षेत्रात काम करायचं असेल, मी हे थांबण्यासाठी नाही. तुम्हाला गंमत सांगतो माझ्या माता भगिनींनो, तो एक जण त्या सगळ्याला पार करून गेला आणि तिथं राजा त्याचं स्वागत करत होता. कोणाचं? तो जो एक गेलाय त्याचं. त्याच्या गळ्यात वरमाला घातली, लगेच राज्याभिषेकाची तारीख काढली आणि बाकीचे जिकडे तिकडे लुडबुडले. बाकीचे म्हणाले अरे आपल्याला राजा व्हायचं होतं, काय झालं त्याचं? ते पार करून येईपर्यंत इकडे राज्याभिषेक संपला होता. राजानं त्या एक पोहोचलेल्याची मुलाखत घेतली. त्याने विचारलं काव तुम्ही इथपर्यंत आलात? तो म्हणाला हो, इथे येण्यासाठीच तर इथं आलो होतो ना. मी इथं का आलोय मला माहिती आहे. मी शाळेत ऍडमिशन का घेतलं मला माहिती आहे. मी शाळेत शिकायला का येतोय मला माहिती आहे. मला काय व्हायचं आहे? देव, देश, धर्म आणि समाज याची सेवा करायची आहे, म्हणून मी शिक्षण घ्यायला आलोय ना. म्हणे मग त्याने गमतीचा प्रश्न विचारला, तू इथं का आला हे तुझ्या लक्षात राहिलं म्हणून तू राजा झाला ना. राजा कोण होतो सांगा? मी इथं का आलेली आहे हे जर मला कळलं तर इथलं सम्राटपद कोणाचं आहे? माझंच आहे ना. त्या राजाने विचारलं, पण काव वडापाव दिसल्यावर खायची इच्छा नव्हती का झाली तुम्हाला? मल्टीप्लेक्स एक पिक्चर बघून जावं वाटलं नाही का? एसीची हवा आल्यावर थांबावं असं वाटलं नाही का? तो म्हणतो सगळे थांबले त्याच्यापेक्षा मला जास्त वाटलं. म्हणे मग तुला वाटलं तर तू मनाला समजावलं काय? म्हणे मी मनाला एवढंच समजावलं, आज तू गुलाबजाम खायला आलेला नाहीस, आज तू पिक्चर बघायला आलेला नाहीस, आज तू फक्त राजा व्हायला आलास. मग तू राजा व्हायला आलाय ना, तर राजाच व्हायचा आहे,
म्हणून मी जे व्हायला आलोय तिथं आलोय. पण म्हणे तरी पण सांग ना, तुला नाही का वाटलं की मोबाईलवर पबजी खेळावं जरा, होमवर्क बघू नंतर, थोडस फॅशनेबल राहून बघूया, थोडं काहीतरी निराळच करूया, असं काही तुला नाही वाटलं का? ते म्हणाले मला वाटलं ना. मग मग राजा होण्यासाठी का धडपडला? म्हणे एक सांगू, एकदा का राजा मी झालो हे सगळं माझ्याच बापाच्या मालकीचं आहे. तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, त्यामुळं आत्ताच्या काळात जी प्रलोभनं तुम्हाला खुणावत आहेत ते कल्याणकारी नाही, ते तुम्हाला तुमच्या ध्येयापासून बाजूला नेणार आहे. आणि मला नक्की विश्वास आहे तुम्ही सगळ्याजणी खूप भाग्यवान आहात, म्हणून या शाळेच्या प्रांगणामध्ये या ज्ञानाला ग्रहण करता आहात. आदरणीय शालिनीताईंसारखा उत्तम आदर्श, त्यांच्या जीवनाच्या रूपाने आदर्शच एकवटलेला आहे, मूर्तिमंत आदर्श, आणि तुमच्या सर्वांविषयी तुमच्या कल्याणाची तळमळ असणारी ही सगळी शिक्षक मंडळी, या सगळ्यांच्या भाग्याचा हेवा वाटताना असं वाटतं की आमच्याकडे किंवा आमच्या वेळेला एवढा विचार करणारी शाळा आमच्या नशिबात नव्हत्या. जे मिळतं त्या तुटपुंजावर भागवत आम्ही पुढे निघालो, तुमच्या भाग्याचा हेवा करतो. आणि ताई, इतक्या सुंदर कार्यक्रमामध्ये, इतक्या छान कार्यक्रमामध्ये तुम्ही मला बोलावलं आणि इथं येण्याचा आनंद, या सगळ्यांना भेटण्याचा आनंद तुम्ही मला दिलात, याबद्दल मी तुमचेच ऋण व्यक्त करतो आणि माझ्या लांबलेल्या या विधानांना आवर घालतो आणि तुम्हाला भविष्याच्या खूप खूप शुभेच्छा प्रदान करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. महाराज, या प्रवराकन्या आहेत आणि ते आपण दिलेल्या बोधाचा नक्कीच अंगीकार करतील याची मी ग्वाही देतो. लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो, ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला, श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला, त्याचप्रमाणे महाराज आपल्या सहवासाने आम्ही सर्व धन्य झालो, कृतकृत्य झालो असंच म्हणायला हवं. एकेनापी सुवृक्षेन पुष्पितेन सुगंधिता वासितम तद्वनम सर्वम सुपुत्रेन कुलम यथा. अर्थात फुललेल्या एका चांगल्या सुगंधी वृक्षामुळेही सर्व वन ज्याप्रमाणे सुगंधित होतं, तद्वतच चांगल्या पुत्रामुळे, चांगल्या कन्येमुळे सर्व कुल सुशोभित होतं. आपल्या कार्यकर्तृत्वाने, सामाजिक कार्यातील सक्रिय सहभागाने लोकसंग्रह जतन करून, जनसामान्यांच्या अडचणींचे निवारण करून प्रवरा कन्या विद्या मंदिरची एक माजी विद्यार्थिनी आज विविध क्षेत्रात मानाची पदे भूषवित आहे, याचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय सौ शालिनीताई विखे पाटील या विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी. विद्यालयाच्या विकासात त्यांचं मोलाचं योगदान आहे आणि वेळोवेळी त्या आम्हाला मार्गदर्शन करीत असतात. आजही त्यांनी आपल्या मनोगतातून आपल्याला मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. हिरवी साडी पांढरा गजरा, हिरवी साडी पांढरा गजरा. व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांना, आलेल्या सर्व पालकवर्गांना, विद्यार्थ्यांना, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि शाळेची विद्यार्थिनी म्हणून आपल्या सर्वांना मानाचा मोजरा. आजच्या आपल्या ह्या कन्या शाळेच्या ज्याला 52 वर्ष पूर्ण होऊन आता 53व्या वर्षामध्ये आपली शाळा ही पदार्पण करत आहे, अशा ह्या वार्षिक संमेलनासाठी ज्यांना आपण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गुरुवर्य म्हणून आपण ज्यांना बोलवलेलं आहे आणि ज्यांनी सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे, असे हरिभक्त परायण, कीर्तनकार, कथा प्रवक्ते व समोर प्रबोधनकार म्हणून ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, असे माननीय जगन्नाथ महाराज पाटील, दुसरे आपल्या शाळेच्या विद्यार्थीने माझ्या सहकारी अनुराधाताई शेडगे, ज्यांनी आपला हा प्रवास, ज्यांच्यामध्ये आपल्या ह्या शाळेने आत्मविश्वास निर्माण केला आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी अतोनात असे कष्ट करून आपला संपूर्ण प्रवास कसा आहे आणि काय काय आडी अडचणी आल्या त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितल्या, अशा अनुराधाताई, तसेच महाराजांबरोबर आलेले दुसरे हरिभक्त परायण श्यामबाबा डिंगोरे महाराज, तसेच उद्योजक सन्माननीय जयराम वारगडे पाटील, दुसरे उद्योजक माननीय मोहनराव शेडगे पाटील, आपल्या संस्थेचे संचालक
ज्यांचं नेहमीच आपल्याला मार्गदर्शन असतं, असे सन्माननीय मच्छिंद्र पावडे साहेब, जे आपल्या लोणी बुद्रुकच्या सरपंच होता काही कामानिमित्त ते निघून गेले, अशा आपल्या कल्पनाताई मयीड, आपल्या संस्थेच्या संचालिका माननीय सरोदे मॅडम, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय आडेप मॅडम, प्रवारकन इंग्लिश मीडियमच्या प्राचार्य सौ देशमुख मॅडम, सन्माननीय बडे मॅडम, उपस्थित सर्व पालक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, दुसरे माझे पारनेरहून आलेले पंच समितीचे सहकारी माननीय दिनेश बाबर साहेब, खरं तर वेळ भरपूर झालेला आहे, आपल्या सर्व मुलींना पुढच्या कार्यक्रमाची फार उत्सुकता लागलेली आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून मी काही नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करते, नेहमीच आपल्या भेटीगाठी होत असतात, परंतु आलेल्या पाहुण्यांनी जे काही आपल्याला मार्गदर्शन केलेलं असतं आणि आपले अनुभव त्यांनी सांगितलेले असतात, हे अनुभव जास्त महत्त्वाचे असतात. पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवी ज्ञान जास्त महत्त्वाचं असतं आणि हे अनुभव आपल्या याची शिदोरी असते. शिक्षणाबरोबर संतांचे विचार फार महत्त्वाचे असतात. विखे पाटील परिवार हा वारकरी संप्रदायाचा असल्यामुळे हे संतांचे आशीर्वाद या परिवाराला मिळाल्यामुळे आपल्या ह्या शिक्षणमध्ये शिक्षण संस्थेमध्ये ज्या मुली शिक्षण घेतात यांना सुद्धा या वारकरी संप्रदायाचे विचार ऐकायला मिळावे म्हणून आपण महाराजांनी इथं बोलवलेलं आहे. बऱ्याच मुलींनी विचारलं हे कीर्तनकार इथं का बोलवलेलं आहे, परंतु कीर्तनकार जेव्हा आपल्या समोर उभे राहतात आणि जे शब्द आपल्या पुढे जे मांडत असतात या शब्दाची रचना कशी असली पाहिजे, त्याचे झेल कसे असले पाहिजे, याच्यातल्या ठराविक मुलीच ते मन लावून ऐकत होत्या. बऱ्याचशा मुलींना पुढच्या दृष्टीने तयारी करायची होती डान्सची, त्याच्यामुळे आपल्या मुली उठत होत्या, आपल्या शिक्षका फक्त बघायची भूमिका घेत होत्या. जेव्हा आपण एखादा पाहुणा कलाकार आपण इथं बोलवतो, त्याचे विचार आपण इथं ऐकतो, निश्चितच त्यांच्या समोर जे काही आपण हे करत असतो माझ्या दृष्टीने ते बरोबर नाही. कारण ज्या संस्थेमध्ये आपण शिक्षण घेतो आणि आपण त्यांना जे दर्शन देतो निश्चितच त्याच्यामधून आपल्या संस्थेची बदनामी होत असते. मला नेमकी समजलं नाही आज आपल्या विद्यार्थिनींना काय झालेलं होतं ते. कृपा करून मला शिक्षकांना विनंती आहे की इथून पुढच्या काळामध्ये जर असे आपण आपल्या विद्यार्थ्यांनी जर उठबस करत असतील तर त्याला जबाबदार शिक्षक असणार आहे. कारण हे पाहुणे काय आपल्याला सारखे सारखे येत नाही. 2 वर्ष कोरोनाचा काळ गेलेला आहे, कोरोनानंतर 2 वर्षांनी आपल्या स्नेह संमेलन होणार आहे आणि याच्या पुढचं आपण बघतो की दररोज आतापर्यंत कोरोनाचं जे काही वातावरण आपल्याला ऐकायला मिळतंय, परत शाळा ऑनलाईन सुरू होतात की काय अशी भीती निर्माण झालेली आहे. म्हणून हे जर चांगलं वातावरण आपल्याला जर टिकवायचं असेल तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये आपल्याला शिस्त पाळली पाहिजे. सर्व नियम आपण धाब्यावर न घालता आपल्यामध्ये आत्मसात करायचे आहे. म्हणून मी आपला जास्त वेळ घेणार नाही, परंतु महाराजांनी जे काही 5 गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहे आणि प्रवरा जे काही आपल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतःसाठी जो आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम आपल्या करत आहे, असंख्य विद्यार्थिनी आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून निश्चितच माझी विद्यार्थ्यांना आपण इथं बोलवत असतो की त्यांनी जे काही इथं शिक्षण घेतलेलं आहे आणि हे शिक्षणाचा उपयोग त्यांच्या जीवनामध्ये त्यांना कसा म्हणजे फरक झालेला आहे आणि हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी निश्चितच आपले विखे पाटील प्रवराचे सर्व सहकारी हे जे करत आहे हे विद्यार्थ्यांसाठी करत आहे. महाराजांनी आताच सांगितलं आहे मुलगा जरी वंशाचा दिवस असला ती मुलगी सुद्धा या घरातील पंती असते आणि ती सुद्धा प्रकाश देण्याचं काम करते. म्हणून आपले सर्व विद्यार्थ्यांना जे काही ज्ञान इथं आत्मसात करायचं आहे, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला कमतरता वाटेल त्या त्या ठिकाणी निश्चितच आपल्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपली प्रवरा एज्युकेशन संस्था आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील. एवढंच मी आपल्याला सांगते, आपले जे कार्यक्रम आपल्या इथं सुरू होणार आहे कोणतीही गडबड न करता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला सारून आपण तर कार्यक्रम सुंदर असा व्यवस्थित पार पाडाल अशी अपेक्षा आहे. काल सुद्धा आपला 7 वाजेपर्यंत कार्यक्रम चाललेला होता. सैनिक स्कूलचा सुद्धा अत्यंत सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे. दरवर्षी आपण गणपतीचे 10 दिवस जे गणपती बसतात त्यावेळेस आपल्या प्रत्येक संस्थेचे हे कार्यक्रम आपण 10 दिवस करत असतो, परंतु विद्यार्थ्यांना जे काही बक्षीस मिळत असतात वर्षभरामध्ये आपले विद्यार्थी जे काही ज्ञान इथे घेत असतात आणि पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवी ज्ञान जरी महत्त्वाचं असेल, एखाद्या विद्यार्थ्याला जर अभ्यासाची आवड नसेल तर खेळामध्ये त्याला जे प्रावीण्य मिळतं त्याचा सुद्धा आपण सन्मान करायला शिकलो पाहिजे. म्हणून आपल्या या विद्यार्थ्यांनी
नॅशनल लेवलला सुद्धा गेलेल्या आहेत. या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण सर्व या निमित्ताने एकत्र येत असतो आणि विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप आपण देत असतो. कोणतीही गोष्ट चांगली करत असताना निश्चितच एक चांगली प्रेरणा या विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी अनेक चांगले वक्ते आपण इथं आणत असतो. म्हणून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मी ख्रिसमसच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. इथून पुढचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आपला पार पडेल अशी अपेक्षा बाळगते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. ज्ञान तुषा गुरव निष्ठा सदा ध्यान दक्षता एकाग्रता महत्वेच्छा विद्यार्थी गुणश्च क्रम. विद्यार्थ्यांच्या अंगी जे 5 गुण असावायस हवेत ते गुण म्हणजे ज्ञानाची तीव्र लालसा, गुरुवर निष्ठा, अध्ययन दक्षता, मनाची एकाग्रता व मोठं होण्याची महत्वाकांक्षा. आणि हे सर्व गुण अंगी बाणवणाऱ्या आमच्या विद्यार्थिनींनी कला, क्रीडा, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात विविध स्तरावर मोठं यश संपादन केलंय. तर यशाची पावती म्हणजे त्यांना मिळणारी पारितोषिकं. मी विद्यालयाच्या ज्येष्ठ क्रीडा शिक्षिका सविता घोरपडे यांना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक वितरण कार्यक्रमाची सूत्रे आपल्या हाती घ्यावी. आपल्याला आजच्या पारितोषिकासाठी लाभलेले आहे तर मी मान्यवरांना या ठिकाणी विनंती करते की त्यांनी आपल्या विद्यार्थिनींना पारितोषिक देऊन त्यांचा गुणगौरव करावा. सन्माननीय आमदार सौ शालिनताई विखे पाटील, अनुराधा बनोटे, बालवाडी लहान गट प्रथम क्रमांक, दात्रक जान्वी जालिंदर गट प्रथम क्रमांक, चिरंजीव म्हस्के आरो अंबादास 99.75% गुण, इयत्ता पहिली प्रथम क्रमांक कुमारी गाडेकर तन्वी राधाकृष्ण 98.6%, इयत्ता दुसरी प्रथम क्रमांक मुरादे कृतिका गणेश 96.3, इयत्ता तिसरी प्रथम क्रमांक प्रशिक्षक महासंघ राज्याचे गाडेकर काव्या किरण 97.7, इयत्ता चौथी प्रथम क्रमांक राज्यस्तरीय मंथन परीक्षेमध्ये 28वी, राज्यस्तरीय मंथन परीक्षेत 28वा शिक्षक, इयत्ता चौथी राज्यस्तरीय मंथन परीक्षेमध्ये 33वी कुमारी दिवटे वेदिका धनंजय 2 भेटवस्तू व ट्रॉफी, शिक्षक महासंघ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध, इयत्ता तिसरी शिक्षक महासंघ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये 13 कुमारी ठाणेकर ऋग्वेदी संतोष शाळेतर्फे, 5वी इयत्ता 5वी प्रथम क्रमांक कुमारी बोरा दर्शना म्हणून 88.88% गुण मिळवून, 6वी प्रथम क्रमांक कुमारी वेदिका तांबे वेदिका उदाहेर यांच्यातर्फे रोख रक्कम प्रमाणपत्र भेटवस्तू, इयत्ता 7वी प्रथम क्रमांक कुमारी भोसले ज्ञानेश्वरी सखाराम 91, इयत्ता 8वी प्रथम क्रमांक कुमारी जंगले समृद्धी आणि 92% गुण मिळते वेदिका आणि 89.58% गुण शाळेतर्फे प्रमाणपत्र व भेटवस्तू, शाळा संस्था व तालुक्यात प्रथम असलेली कुमारी पडवळ कल्याणी शिवाजी 97.20% गुणीला मिळालेली आहे. त्याचबरोबर इंग्रजी विषयामध्ये ती प्रथम आहे. त्याबद्दल तिला 10वीमध्ये 10वीत असताना 11वीत याच शाळेत प्रवेश घेतल्याबद्दल कैलासवासी सारंगर मस्के पाटील यांच्या स्मरणार्थ सायली कारभारी 94.80% गुण शाळेतर्फे प्रमाणपत्र ट्रॉफी व भेटवस्तू, संस्कृत विषयात प्रथम इयत्ता 10वी कुमारी केटे गायत्री भौसाळे 100/100 गुण प्रमाणपत्र, इयत्ता 10वी संस्कृत विषयात प्रथम 100/100 गुण कुमारी रसाळ प्रेरणा काकासाहेब 100/100 गुण, काळाजे ईश्वरी सुरेश 100/100 गुण प्रमाणपत्र प्रथम व विज्ञान विषयात प्रथम कुमारी तांबे तेजल सूर्यवान हिने
संस्कृत मध्ये 100 पैकी 100 इयत्ता 10वी विज्ञान विषयात प्रथम कुमारी काळे वैष्णवी पांडुरंग हिने 11वीत प्रथम कुमारी कर्डिले समृद्धी एकनाथ 85.83 कुमारी खरडे ज्ञानेश्वरी सुंदी 77.83% गुण प्रमाणपत्र व भेटवस्तु देण्यात येत आहे. इयत्ता 11वी इलेक्ट्रॉनिक्स प्रथम क्रमांक 11वी इलेक्ट्रॉनिक्सला 11वी कॉमर्स प्रथम क्रमांक कुमारी माधुरी दिगंबर शेळके 89 समोर तिला रोख रक्कम या ठिकाणी देण्यात येत आहे. प्रथम क्रमांक कुमारी शिंदे तनुजा बाळा गाढे उत्कर्षा संजय 84.67% शाळेतर्फे प्राथमिक 12वी तृतीय क्रमांक कुमारी तांबे आकांक्षा 16वी सायन्स इंग्रजी विषयात प्रथम कुमारी सुरडे नयना रक्कम देण्यात येत आहे. इयत्ता 12वी होम सायन्स प्रथम क्रमांक इयत्ता 12वी होम सायन्स द्वितीय क्रमांक थोरात अर्पिता संजय करण्यात येत आहे. 12वी होम सायन्स तृतीय क्रमांक कुमारी वडने प्राजक्ता महेश येत आहे. 12वी MLT प्रथम क्रमांक कुमारी काकर जोया नसरुद्दीन प्रिया राम आठ कुमारी नेहरकर श्रावणी राजेश 72.83% गुण 74% गुण. इयत्ता 12वी इलेक्ट्रॉनिक तृतीय क्रमांक कुमारी शिरसाट साक्षी महादेव 12वी वाणिज्य कॉमर्स प्रथम क्रमांक कुमारी पवार दिशा रवींद्र 81.83 शाळेतर्फे प्रमाणपत्र ट्रॉफी 12वी वाणिज्य द्वितीय क्रमांक कुमारी जगताप साक्षी रामदास 77.33% गुण कॉमर्सला हिला मिळालेले आहे. शाळेतर्फे तिला ट्रॉफी प्रमाणपत्र व भेटवस्तू या ठिकाणी प्रदानकरण शेख आयशा इस्माईल हिला शाळेतर्फे प्रमाणपत्र व भेट पुणे या ठिकाणी गेलेला होता बरोबर करण्यात आलेला होता. एकदा जोरदार टाळ्या वाजवून यांचं सर्वांचं आपण अभिनंदन करूयात. प्रमाणपत्र ट्रॉफी व भेट वस्तू आणि 12वी विद्यार्थिनी काहीच अंदाज नाही समोर सूर्यवंशी गौरी विजय समोर यायचे पटकन त्या विद्यार्थी यानंतर खेळाडू ज्या विद्यार्थिनी या ठिकाणी आपल्या राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहभागी होतात राज्यस्तरावर सहभाग पुणे गायत्री सुभाष अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याचबरोबर आदर्श स्पर्धा आणि 17 वर्ष शालेय मध्ये तिची निवड झालेली आहे. पगार उफाडे आदिती अप्पासाहेब 17 वर्ष वयोगट सुब्रतो मुखर्जी राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा तसेच शाळेमध्ये सहभागी होणार आहे. तनुजा ज्ञानदेव इयत्ता संघात निवड नांगरे धनश्री लाला साहेब 17 वर्ष सुब्रतो मुखर्जी शाले गायगुडे पूजा किशन इयत्ता 9वी 17 वर्ष सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल पाटील स्मृती किशोर 17 वर्ष सुब्रतो मुखर्जी फुटबॉल संघामध्ये सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेत सहभाग तर शालेय इयत्ता 9वी फुटबॉल राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल संघासाठी सुब्रतो मुखर्जी राज्यस्तरीय फुटबॉल कप स्पर्धेसाठी खेमनार वैष्णवी उत्सव इयत्ता 9वी सुब्रतो मुखर्जी राज्यस्तरीय कुंभमेळ्याला आहे तर आता 14 वर्ष वयोगटासाठी ती खेळते आहे. आगामीसाठी तिची निवड संघामध्ये निवड कांतुटे रेवती वाल्मिक इयत्ता 9वी तर शालेय राज्यस्तरीय संघासाठी तिची निवड झालेली आहे. बोरसे प्राची हनुमान सुब्रतो स्पर्धेसाठी संघात निवड बने गायत्री शिवाजी भांबरे उन्नती गणेश इयत्ता 8वी 17 वर्ष शालेय राज्यस्तरीय स्पर्धेला आहे. 2 वर्षापूर्वी 3 किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेचा वाजवायचा या सर्व विजय विद्यार्थिनींचं कौतुक केलेल्या विद्यार्थिनींचं या सर्व विद्यार्थिनींनी विद्यालयाला जो नावलौकिक मिळवून दिलेला आहे तो बघत असताना तुमच्यासारखी चांगली माणसं भेटणे म्हणजेच भाग्य असते. तुमचे प्रेम आपुलकी जिव्हाळा असाच राहो अशी सदिच्छा असल्याने तुमचे आभार मानणे क्रमप्राप्त ठरत आहे. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही कारण
आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही तर ती नव्या यशाची सुरुवात असते. एक व्यक्ती म्हणून जगा, जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत असते. असेच उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत माननीय नामदार सौ शालीनताई राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष. त्यांनी आज आपल्याला विनंतीला मान देऊन आपला अमूल्य वेळात वेळ देऊन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले. अध्यक्षीय भाषणातून बहुमूल्य असे विचार व्यक्त केलेत त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच आजचे प्रमुख विशेष पाहुणे माननीय हबप जगन्नाथ पाटील महाराज या कार्यक्रमात येऊन प्रमुख पाहुण्याचे स्थान स्वीकारले, आपल्या विनंतीला मान देऊन आपल्याला मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी कुठल्या शब्दात तुमचे धन्यवाद करू, तुमचे योगदान या शब्दापेक्षा किती मोठे आहे म्हणून तुमचेही मनसे आभार मानतो व असेच प्रेम आमच्यावर असू द्यावे. तसेच अन्यायाचा प्रतिकार करण्याचंच बळ आपल्याला लाभण्यासाठी आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडण्यासाठी ज्येष्ठांचे नेहमीच मार्गदर्शन हवे असते म्हणून आज आपल्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी बनोटे अनुराधा संचालिका चलाफिरव्या.com यांनी आपल्याला मार्गदर्शन केले. त्या मार्गदर्शनाचा आपल्याला खूप फायदा होईल म्हणून मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या शिक्षण संस्थेचे संचालक श्री मच्छिंद्र पाटील पावडे, सर्व पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचे आभार मानतो. माननीय सौ सरोदे मॅडम, शिक्षण संचालिका प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, यांचेही विद्यालयात सदैव मार्गदर्शन लाभत असते, त्यांचेही आभार मानतो. तसेच पाहुण्यांबरोबर आलेले माननीय हबप शामराव दिंडोरे महाराज, शहापूर तालुका वारकरी संप्रदाय प्रमुख मोहन शेडगे, जयराममा वारगडे, उद्योजक पवन खारीक, पंचायत समिती सदस्य पारनेर, सन्माननीय दिनेश बाबर साहेब, प्राचार्य आंबाडे सर PPS, प्राचार्य PGMS देशमुख मॅडम यांनी वेळ घेऊन आपल्याला कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. कार्यक्रमाला उपस्थित सर्व पालकांमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली, त्याबद्दल त्यांचेही आभार. उदारीचा जो पिढी तो अन्य कामा जातो, शासनालेखी शिक्षक शाळेतच शिकवितो. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाची यशस्वी मेहनत घेतली, त्याबद्दल त्यांचे आभार. आपल्या सगळ्यांच्या मदतीशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला नसता. सर्वात महत्वाचे ज्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला ते सर्व तुम्ही विद्यार्थी, तुम्ही हा कार्यक्रम शांतपणे ऐकलात, ज्ञान आत्मसात केले त्याबद्दल तुमचे कौतुक. आपण उत्साहाने सर्व कार्यक्रमात भाग घेतला, स्नेह संमेलनाची शान वाढवली, त्यासाठी आपण कौतुकास पात्र आहात म्हणून तुमचे देखील आभार. शाळा समिती सर्व पदाधिकारी यांचे नेहमीच सहकार्य असते, आपल्या सर्वांचा मी खूप आभारी आहे. तसेच सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानतो आणि आभार प्रदर्शन संपवतो व अध्यक्षांच्या वतीने पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करतो.